शिवसेना उद्धव ठाकरे गुट की से ओर शहर के राशन दुकानदारों की ओर से किए जा रहे कालाबाजारी की जानकारी अन्न उत्पादन कार्यालय के अधिकारियों को दी गई। सोमवार को हुए इस आंदोलन में युवा सेना की ओर से अधिकारियों को अवगत कराया गया राशन दुकानदार सामान्य जनता को उनके हक का राशन नहीं देते वे सामान्य जनता का अनाज व्यापारियों को बेच देते हैं युवा सेना ने बताया कि इस कालाबाजारी में कार्यालय के अधिकारी भी शामिल हुए हैं युवा सेना के संदीप सरोदे ने कहा की आज हमने निवेदन दिया है अगर इसके बाद भी कार्रवाई नहीं हुई तो शिवसेना स्टाइल में आंदोलन किया जाएगा ये कई गवर्नमेंट शासना गरीब अन्य जो अन्य धान्य देना चाहिए सूचना दिलेली आहे सगळ्या दुकानदारांना ते त्यांच्यावरही पोचून नाही राहिलेलं आहे आणि पुष्कळशी कालाबाजारी होऊन राहिली आपण कालाबाजारी आपण म्हणून राहिलो तो आतावरील आम्ही कसा आहे एक युवा सेनेची टीमनी एक सर्वे केला त्यामध्ये कालाबाजारी यांच्याच ऑफिसमधून होऊन राहिलेले आहे तायडे साहेब साहेबाला तेच सांगितलं आम्ही का तुम्ही जितनं जितके पण राशन दुकानदार रा आहे त्यांना जिथून तुम्ही राशन देतात ते त्यांच्या ते कोठ्यामधला संपूर्ण राशन न उचलता त्यांचे एक बनलेलं राहते की म्हणजे द महिन्याचे आम्हाला दहा पोते वाचणार आहे का वीस पोते वाचणार आहे ते माल तिथेच ठेवतात आणि असे स सगळे दुकानदाराकडनं होतात ते ते दहा दहा पोते ठेवून तिथून एक अवैध गाडी लोड होतो आणि ते अवैध गाडी कालाबाजारी करून ते बाहेर जातात दुकानदार स्वतः पूर्ण राशन नेऊन नाही राहिलं यांच्या इथनं का तायडे साहेबांना तेच म्हटलं मी की तुमच्या इथनं जेव्हा राशन जाऊन राहिलं इतके गव्हर्नमेंटनी अधिकारी नेमलेले आहे तुम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही कधी बघितलं का या दुकानदाराला मी पाच टन माल दिला ह्या पाच टन आहे का नाही यांनी किती व वितरण केलेलं आहे आणि काय केलेलं आहे आखरीला तो लिहून आणतो ते फक्त ते बघून घेतात बजारी स्वतः आपल्या ऑफिसमधूनच होऊन राहिलेली आहे केलेला होता युवासेनातर्फे जागोन जागी त्यांच्या निषेध झाला आमच्यावर कलमा कलमा लागलेला आहे तरी आपण आम्ही घाबरलो नाही तसंच यावेळेस या, या मुद्द्यावर आम्ही उजागर करायला मागे पुढे पाहणार नाही आणि आंदोलन करायला मागे पुढे पाहणार नाही आणि गरिबांना गोर गरिबांना ज्यांच्या हक्काच्या अनाज आहे त्यांना दिलेल्याशिवाय आम्ही राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जै। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहळ के साथ